गुड मॉर्निंग। काल आपण पाठ शिकलो बाकी 20 रुपयांचं काय, त्याचा एक पॅरेग्राफ मी काल तुम्हाला शिकवला होता, इथपर्यंत तो मी थोडक्यात सांगते। एक ऑफिस आहे, ज्या ऑफिसमध्ये साहेब काहीतरी काम करतात आहे, त्यांच्या त्या ऑफिसच्या दारातून एक विकास नावाचा त्यांचा जो कारकून आहे किंवा त्यांचा जो तिथे काम करणारा माणूस आहे तो विचारतो की सर मी आत येऊ का। सर फाईल बघत असतात, त्याचा आवाज ओळखून ते त्याला यायला सांगतात आणि एका तक्रारीच्या सुरामध्ये साहेब त्या विकासला म्हणतात की त्या मुलांनी माझे मला 80 रुपयांनी फसवलं। तो जो मुलगा असतो तो या विकासच्या ओळखीचा असतो, त्याला वाईट वाटतं, त्याला असं वाटतं त्या मुलाला असं म्हटलं यांचे 80 रुपये त्याने आणून दिले नाही, तर त्याला एक क्षण असं वाटतं की आपणच आपल्या खिशातले 80 रुपये साहेबांना देऊन द्यावे, पण तो तसं करत नाही आणि तो विचार करतो की खरंच हा मुलगा असा असेल का। कारण साहेब म्हणतात की असे मुलं महाबिलंदर असतात, म्हणजे बदमाश असतात, त्यांना आपल्या ऑफिसमध्ये याच्यानंतर येऊ देत जाऊ नका। मग तो विचार करत असतो मग याला त्याची ओळख कशी होते, विकासची आणि मुलाची ओळख कशी होते। तर त्या विकासची मेहुणी ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बी विंग मध्ये ऍडमिट असते, भरती केलेलं असतं तिला, आणि तिला भेटण्यासाठी किंवा डबा पोहोचवण्यासाठी रोज विकास सकाळ संध्याकाळ त्या हॉस्पिटलमध्ये जातो। कारण त्याचं जे ऑफिस असते, कार्यालय असते, ते त्या हॉस्पिटलच्या बाजूलाच असते, त्यामुळे तो सकाळ संध्याकाळ तिथे जातो इथपर्यंत। आणि रोजच तो जात असल्यामुळे त्याला तिथली सगळं माहिती होऊन जाते, तिथल्या लोकांची काही नवीन लोकांची ओळख पण त्याची होते आणि त्याच्यातच ओळख झालेला हा एक मुलगा आहे। बघा आता त्याची ओळख कशी होते। एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले, तो रोज जात होता तर तिथेच एक दिवस काय झालं की त्या मुलाने लक्ष वेधून घेतलं। म्हणजे काय की तो काहीतरी असं करत होता की ज्याच्यामुळे विकासचं त्या मुलाकडे लक्ष गेलं। फार तर 10-11 वर्षाचा मुलगा असावा, त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती, त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते। त्याने गळ्यामध्ये एक पाटी किंवा बोर्ड अडकवला होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं की उरलेलं अन्न तुम्ही मला द्या। त्याच्या हातात एक पिशवी होती, ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते। पिशवी त्याच्यात जर काही वस्तू असेल तर आपल्याला बाहेरून कळते, रिकामी पिशवी पण आपल्याला डोळ्यांनी ओळखता येते, बघण्याची गरज नाही, तशी काहीतरी होतं हे विकासला दुरूनच कळलं। त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली, त्याला असं वाटलं की हा काय करून राहिलेला आहे बॉ, याच्याजवळ हे अन्न आहे, गळ्यामध्ये पाटी आहे, हा काय करतो। त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतलं आणि बरंच काही विचारले, त्याला बाजूला बोलवलं आणि बरेच काही प्रश्न त्याला विचारले। तुझं नाव काय, आता काय काय प्रश्न विचारले बघा, तू कुठला, येथे का आलास, कोणत्या इयत्तेत शिकतोस वगैरे वगैरे। कोणते कोणते प्रश्न विचारले, सगळ्यात पहिले आपण नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा नाव विचारतो, कुठल्या गावाचा आहे, इथे कशासाठी आला, आपण मुलगा असेल तर कोणत्या वर्गात शिकतो, मोठा असेल तर काय काम करतो, असे प्रश्न आपण विचारतो। तसेच विकासने त्याला प्रश्न विचारले, साहेब ज्या मुलाविषयी बोलले होते तोच हा राजू। साहेब ज्याच्याविषयी तक्रारीच्या सुरात बोलले होते की त्याने माझे 80 रुपये त्यांनी मला 80 रुपयाला फसवलं, त्याच मुलाविषयी विकास आता आपल्याला सांगणार आहे। तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा 5वी इयत्तेत शिकणारा, त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंग मध्ये भरती झालेली होती। कुठून आला होता तो, वाशिम जिल्ह्यात एक छोटस खेडं होतं, त्या खेड्यातून तो आला होता। कशासाठी आला होता, त्याच्या आईला पोटाचा कॅन्सर झाला होता आणि ती टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बी विंग मध्ये 1 महिन्यापासून भरती। त्याचं नाव काय होतं, राजू, आणि तो 5व्या इयत्तेत म्हणजे 5व्या वर्गात शिकणारा होता। तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते, एका झोपडी वजा घराशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हते। एका झोपडीमध्ये त्याची आई आणि तो राहत होता,
मग आईलाच बरं नाही, आईला दवाखान्यात न्यायचं तर मुलाला कुठे ठेवायचं, म्हणून तो पण आपल्या आईसोबत दवाखान्यात आला होता. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येईल. आईला जी काही ट्रीटमेंट होती ती चालू होती, पण त्याच्याजवळ नेहमी नुसतंच बसून राहायचा त्याला कंटाळा आला होता. आईला विचारेन तो इकडे तिकडे फिरे. आईने त्याला सांगितले होते जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको, तो तिथंच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. तो जेव्हा आईला परवानगी मागून किंवा आईला विचारून म्हणायचा की आई मला इथे बसून आता कंटाळा आला, मला थोडा बाहेर जाऊ दे, तर त्याची आई त्याला काही सूचना देऊन म्हणजे कोणाची कोणती वस्तू घ्यायची नाही, कोणाच्या वस्तूला हात लावायचा नाही आणि खूप दूर एकटं जायचं नाही, कारण ते गाव नवीन होतं, मुंबई शहर हे मोठं आहे आणि त्याला तिथलं काहीच माहिती नव्हतं, म्हणून आई त्याच्याकडून कबूल करून घ्यायची की तू कुठेही दूर जाणार नाही, कोणाच्या वस्तू घेणार नाही, कोणाच्या वस्तूला हात लावणार नाही, आणि मग तो बाहेर आवारात हॉस्पिटलच्या फिरायचा. फिरता फिरता त्याच्या एक गोष्ट लक्षात आहे, कोणती, की हे जे पेशंट भरती आहेत त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, जसं हा आपल्या आईसोबत होता असे बरेच लोक, हा तर लहान होता पण मोठे मोठे माणसं सोबत म्हणून एक एक व्यक्ती दवाखान्यामध्ये असते. मग त्याच्या असं लक्षात आलं की इतक्या दूर गावामध्ये येऊन म्हणजे शहरामध्ये हे आलेले आहे, यांचे पेशंट भरती आहेत आणि हे बिचारे इतके गरीब आहे की ते विकत घेऊन काहीच खाऊ शकत नाही. मग ते जे बाकीचे जे लोक असतात जे साधारण परिस्थिती जे थोडे श्रीमंत असतात त्यांच्याकडे पैसे मागतात किंवा अन्न मागतात, कारण की शेवटी काय आहे, पैसे पण मिळाले तरी ते पैशाचं जेवायला अन्नच ते विकत घेणार असतात, ते अन्न पण मागतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेलं अन्न कचरा कुंडीत फेकून देत. दोन विरोधाभास होते त्या दवाखान्यामध्ये, एक म्हणजे लोक भुकेले होते, दुसरे म्हणजे पोटभर खाल्ल्यानंतरही त्यांच्याजवळ डबा शिल्लक राहत होता आणि ते कचरा कुंडीमध्ये टाकून देत होते. दवाखान्यात नेलेलं किंवा आपण डबा नेतो थोडासा उरलेला घरी आणून आपण खात नाही, तो आपण टाकून देतो, पण याच्या हे लक्षात आलं की काही लोक बिचारे भुकेंनी तडफडतात आहेत, त्यांना अन्न मिळत नाही. हात पसरतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीत फेकून देतात. ते अन्न जर या गरजूंना मिळाले तर त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की अन्न जोपर्यंत व्यवस्थित डब्यामध्ये असते तर ते चांगलंच असते, लोक खातात, उरलेलं अन्न टाकून देतात. मग हे जर उरलेलं अन्न जे ते कचरा कुंडीत टाकतात त्याच्याऐवजी व्यवस्थित डब्यातून ते जर दुसऱ्या कोणाला दिलं तर ते खाऊ शकतात, त्यांची भूक त्याच्यावर भागू शकते. त्याने एक पुठ्ठा घेतला, त्यावर लिहिले उरलेले अन्न फेकू नका मले द्या. खेड्यातला असल्यामुळे त्याची ती थोडीशी भाषा ग्रामीण आहे, की उरलेले अन्न फेकू नका मले द्या, मी ते उपाशी लोकायले देतो, आणि मी काय करतो तर ते तुमच्या जवळचं अन्न मी जमा करतो, आणि जे उपाशी आहेत ज्यांना भूक लागलेली आहे पण ते स्वतः विकत घेऊन खाऊ शकत नाही अशा लोकांना मी अन्न खायला देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे. खूप भूक लागलेली आहे. तुम्ही विचार करा, एखादा मुलगा आहे, एखादा माणूस आहे, ज्याला खूप भूक लागलेली आहे, भुकेने तो व्याकुळ झालेला आहे, त्याला काहीही खायला मिळत नाहीये, अशा वेळेस जर तुम्ही त्याला काही खायला दिलं तर त्याला जो आनंद होतो, जे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसते, ते राजूला बघून खूप चांगलं वाटायचं. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही वस्तू काही आणून द्यायची असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. काही काही जण म्हातारे असतात, त्यांच्याजणी जाणं होत नाही, काही जण आपल्या पेशंटला एकटं सोडून जाऊ शकत नाही, मग अशा वेळेस त्यांना जर काही वस्तू लागली, काही गोष्टी लागल्या तर हा राजू पटकन पळत पळत जायचा त्या. आणि तुम्ही पाहिलं असेल की दवाखान्याच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी मिळतात ज्या पेशंटला लागणाऱ्या असतात, बिस्किट, चहा, फळं,
किंवा खायला काही असं सगळं तिथे मिळत असते. तर हा धावत धावत जायचा आणि आणून द्यायचा. एखाद्या पेशंटच्या जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे मी जरा जाऊन येतो म्हणून बिनधास्त निघून जायचा. बी विंग मधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक होते. म्हणजे तो इतका शहाणा मुलगा होता लहान असून की तो काय करायचा की कोणीही काही काम सांगितलं की माझ्या पेशंटकडे लक्ष दे मला एखादी वस्तू आणून दे तर तो अगदी आनंदाने ते काम करत होता. त्यामुळे लोक त्याला छोटे छोटे कामं सांगत होते त्याचं वय बघून आणि त्याच्या भरोशावर पेशंटला सोडून बिनधास्तपणे आपण बाहेर जाऊन येत होते. आणि त्यामुळे त्याचं सगळ्या पेशंटला त्याच्या नातेवाईकांना त्याचं कौतुक वाटत होतं. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे. तो जेव्हा ऑफिसमध्ये जायचा तर रोज एक पाण्याची बाटली तो कार्यालयाच्या बाजूला, कार्यालय म्हणजे ऑफिस, त्याच्या बाजूला जे हॉटेल होतं तिथून तो पाण्याची बाटली विकत घ्यायचा. पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोचवायला सांगितली. मग तो राजू त्यांच्या ओळखीचा होऊन गेला होता, तो रोज भेटायचा कारण हे रोज आपल्या मेहुणीला भेटायला टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जात होते. मग ओळखीचा झाल्यामुळे त्याला विकासला घरून यायला वेळ झाला. मग त्याने आवाज दिला की राजू आजच्या दिवस मला पाण्याची बाटली ऑफिसमध्ये आणून दे. पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोचवू लागला. मग त्याला ते एक काम झालं किंवा त्या निमित्ताने विकासशी बोलणं व्हायचं. एकटा होता त्याच्यामुळे तो बोर होऊन जायचा आईजवळ बसून बसून. मग त्याला कोणाशी बोलून चालून थोडस मोकळं वाटायचं म्हणून तो बोलायचा. मग त्याला असं वाटलं की चला आपण यांना मधून मधून पाण्याची बाटली पोचून देत जाऊ म्हणजे आपला तेवढाच वेळ जातो. हे काम राजू आनंदाने करू, त्याला ते आवडायचं. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते. ते जे साहेब होते त्यांनी बरेचदा हा मुलगा येतो आणि याला पाण्याची बाटली आणून देतो हे पाहिलं होतं. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. रोज पाहत होते, त्याही दिवशी त्यांनी ते पाहिलं की आज पण हा विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला. त्याने एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली. त्यावेळी साहेब म्हणाले 20 रुपये सुट्टे नाही. किती रुपयाची बाटली होती? 20 रुपयाची. मग सुट्टे त्यांच्याजवळ 20 रुपये नव्हते. 100 ची नोट आहे. त्यावर राजू म्हणाला सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. म्हणतो की द्या मला 100 रुपये, मी तुम्हाला 80 रुपये वापस आणून देतो. त्याला हिशोब पण येत होता 100 - 80 - 20 हो ना. तर त्याने बरोबर सांगितलं की मी तुम्हाला 80 रुपये, 100 - 20 म्हणजे उरले किती 80 रुपये मी तुम्हाला आणून देतो. साहेबांनी 100 रुपयाची नोट, साहेबांची 100 रुपयाची नोट घेऊन राजू गेला. तो अद्याप आलाच नाही. आणि मग त्या दिवशी काय झालं की तो 100 रुपये घेऊन गेला आणि अद्याप म्हणजे आतापर्यंत तो वापस आला नव्हता. केव्हापर्यंत? जोपर्यंत साहेब विकास साहेबांच्या ऑफिसमध्ये जात नाही, ते साहेब कंप्लेंट करतात, त्याची तक्रार करतात, तोपर्यंत राजू 80 रुपये घेऊन वापस आलेला नसतो. राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का? काय झाले असेल नक्की? विकास विचारात गढला. साहेबांनी असं म्हटल्यामुळे त्यांना वाईट वाटायला लागलं की अरे आपण या मुलावर एवढा विश्वास ठेवला, याने आपल्याला कधी दगा दिला नाही, आपण 20 रुपये दिले की हा इमानदारीनी पाण्याची बाटली आपल्याला आणून द्यायचा, मग साहेबांच्याच बाबतीत यांनी असं का केलं? म्हणजे खरंच त्यांनी यांना फसवलं असेल का? असे विचार तो विकास करत राहिला आणि त्याच्यात तो गुंग झाला, गढून गेला. तेवढ्यात सर आत येऊ का? राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. विकास हा विचार करत ऑफिसमध्येच उभा होता आणि त्याच वेळेस दारामध्ये राजूच्याच वयाचा मुलगा आला आणि तो विचारायला लागला सर आत येऊ का? साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे आणि मग एकमेकांकडे पाहिले. मुलगा तर राजू एवढाच होता, पण राजू होता का? नाही, राजू नव्हता, पण त्याच्या एवढा एक दुसरा मुलगा होता. मग त्याने विचारल्याबरोबर दोघांनी दाराकडे पाहिलं आणि मग दोघांनी
एकमेकांकडे पाहिलं. का बरं? कारण की तो दोघांच्याही ओळखीचा नव्हता. सरांना साहेबांना वाटलं विकासच्या ओळखीचा आहे, विकासला वाटलं साहेबांच्या ओळखीचा आहे. मग साहेब म्हणाले, ये बोल काय काम आहे. त्यांनी त्यांना परवानगी दिली आतमध्ये येण्याची. सर मी इरफान, तो मुलगा बोलायला लागला, सर मी इरफान राजूचा मित्र. राजूचा विषय निघाला. बोलता बोलता त्याने खिशातून 100 नोट काढली. ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे. त्यांनी राजूने साहेबांनी राजूला जी 100 नोट दिली होती ती 100 नोट त्यांनी वापस आणून दिली, कारण की तो त्याचा मित्र होता आणि राजूनी इरफान जवळ 100 रुपये दिले होते. विकास आणि साहेब दोघेही चकित झाले. राजू कुठे आहे? विकासने विचारलं. सर तो कालच गावाला गेला. साहेब म्हणाले, का? त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्यानं ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितली होती, असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला. आता दोघांनाही कळलं होतं की राजू सरांनी काय म्हटलं होतं, महाबिलंदर असतात असे मुलं. पण तो महाबिलंदर होता का? त्याने पूर्ण 100 रुपये स्वतः त्याला येता आलं नाही. त्याच्या आईला सुट्टी झाल्यामुळे त्याला गावाला वापस जावं लागलं. मग त्याने काय केलं की आपला तिथेच त्यांनी आपला एक मित्र पण जमवला, त्याचं नाव होतं इरफान. आणि त्याला त्याने म्हटलं की हे साहेबांचे 100 रुपये त्याला वापस कर. आणि इरफान पण राजू सारखाच इमानदार, नाही तर त्याला राजू पुन्हा विचारायला येणार नव्हता की तू ते 100 दिले का. साहेब विचारायला येणार नव्हते की तुझ्याजवळ राजूने काही पैसे दिले का, कारण कोणीच कोणाला ओळखत नव्हतं. पण तो पण इमानदार होता, त्याने ते 100 रुपये बरोबर साहेबांच्या ऑफिसमध्ये आणून दिले आणि तो लगेच चालला गेला. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. मग साहेब म्हणाले, विकास मला माफ करा, माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे, त्या मानाने मी फार अनुभवशून्य आहे. या नोटेतले 80 रुपयेच माझे आहेत, पण बाकी 20 रुपयांचं काय? त्यावर विकासही निरुत्तर झाला. 100 नोट राजूने वापस पाठवली, पाण्याची बाटली ही साहेबांना वापस दिली होती, म्हणजे आणून दिली होती. मग साहेबांना प्रश्न पडतो की अरे हा इतका इमानदार मुलगा आणि आपण याच्याविषयी काय काय बोललो. मग ते विकासला म्हणतात की तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला म्हणजे तुम्हाला माणसाचा स्वभाव ओळखण्याचा अनुभव जास्त आहे, आणि मी या बाबतीत अनुभव शून्य आहे, म्हणजे मला माणसं ओळखता येत नाहीत. तुम्हाला माणसं चांगले ओळखता येतात आणि म्हणून तुम्ही राजूवर विश्वास ठेवला. पण मी तुम्हाला काय काय बोललो किंवा मी राजूबद्दल किती वाईट विचार केला की त्या कशासाठी फक्त 80 रुपये मला वेळेवर वापस मिळाले नाही म्हणून. पण पहा राजूने 100 रुपये वापस आणले, आता 80 रुपये माझे आहे, मग बाकी 20 रुपयांचं काय? आपल्या धड्याचं नाव काय आहे? बाकी 20 रुपयांचं काय? मग हा प्रश्न त्यांना पडला की राजूने पाण्याची बाटली आणली, त्याला 20 रुपये कुठून दिले? कारण आपण जशी नोट दिली तशीच नोट त्यांनी वापस केली, म्हणून धड्याचं नाव आहे बाकी 20 रुपयांचं काय. म्हणून याच्यामधून एक गोष्ट शिकायची आहे की आपण पूर्ण अनुभव आल्याशिवाय, ती गोष्ट पूर्ण जाणून घेतल्याशिवाय कोणाविषयीही गैरसमज करून घेऊ नये. त्यांना माहीत होतं का की राजू का नाही आला? त्यांनी त्याची कुठेही चौकशी केली नव्हती, त्यामुळे त्यांना कोणतीच माहिती मिळाली नव्हती. फक्त 100 रुपये घेऊन राजू गेला म्हणून ते नाराज झाले आणि मग त्यांना वाटायला लागलं की आपल्याला यांनी 80 रुपयाला फसवलं. पण खरंच कारण काय झालं होतं हे कळलं, त्यांनी जाणूनही घेतलं नाही, पण जेव्हा कळलं तेव्हा त्यांना पण वाईट वाटलं. धडा खूप छान आहे, तुम्हाला समजलाच असेल. आता एकदा पूर्ण धडा, काल आपण एकच पॅरेग्राफ शिकलो होतो, आज पूर्ण झाला आहे. पूर्ण धडा शांतपणे मन लावून घरी वाचायचा आहे. यावरचा स्वाध्याय किंवा आकलन कृती आपण उद्या सोडणार आहे, ठीक आहे? पाठ 5 पूर्ण वाचायचा आहे जोरात. बाय.